ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई तब्बल 4 टन गांजाची जप्ती डोळे विस्फारणारी ठरली आहे. हा गांजा ओडिशा छत्तीसगड सीमेवरून येत असल्याचं समोर आलंय. त्याचं नक्षली कनेक्शन उघड झाल्यानं तपास यंत्रणा आता सतर्क झाल्या. मुंबईत पकडलेल्या 4 टन गांजाचे नक्षलींशी धागे. गांजा शेती नक्षलग्रस्तांसाठी पैसे कमवायचा धंदा. आलेला पैसा घातपाती कारवायांकरता वापरतात नक्षली. नक्षलींची गांजा विक्रीची देशभरात साखळी. मुंबईत पकडलेल्या 4 टन गांजामागे नक्षली कनेक्शन असल्याचा खुलासा पोलिसांनी केलाय. देशाच्या नेपाळ सीमेपासून छत्तीसगड गडचिरोलीच्या दुर्गम भागासह थेट तमिळनाडूपर्यंत पसरलेल्या दंडकारण्य क्षेत्रात गांजाचा व्यापार आणि शेती केली जाते. निवृत्त पोलीस महासंचालकांनी ही माहिती दिली. 2 वर्षांपूर्वी केंद्रीय महसूल विभागानं जगदलपूर रायपूर भागातून एक अख्खा ट्रक जप्त करून या घातक व्यवहारावर शिक्कामोर्तब केलं होतं. मिठाच्या पोत्यांच्या आडून हा व्यापार केला जात होता. गांजा आणि इतर अंमली पदार्थांची शेती नक्षली घाऊक पद्धतीनं दुर्गम आणि अतिदुर्गम भागात आपल्या प्रभाव क्षेत्रात करून घेतात. गांजासह इतरही अंमली पदार्थ विविध शहरांमध्ये साखळी उभारून तस्करांना विकले जातात. त्याद्वारे नक्षली गडगंज पैसा कमवतात. घातपाताचे आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी नक्षली हा पैसा वापरत असल्याचं समोर आलंय. मुंबईतील 4 टन गांजा जप्ती या हिमनगाचं टोक आहे. यातील आरोप सिद्ध झाल्यास 20 वर्षांची शिक्षा, 2 लाखांचा दंड अशी तरतूद आहे. दुसऱ्या वेळी आरोपी पकडला गेल्यास फाशीची तरतूद आहे. असं असूनही पर्याय नसल्यानं आदिवासी नक्षलींच्या या कट्याला बळी पडतायत. गांजाची शेती लावा, तंबाखूची शेती लावा हे ते शेतकऱ्यांना सतत सांगत असतात. तुम्ही पैसे कमवा, आम्ही पैसे कमावतो. त्यांना म्हणजे व्यसन किंवा याच्याशी काहीही घेणं देणं नाही. दारूचा विरोध नक्षलवादी करतात आणि गांजाची शेती करतात. हा दुटप्पीपणा यानिमित्ताने समोर आला आहे. याच्या आधीही ती समोर आला आहे. गेल्या 2 वर्षात केंद्रीय यंत्रणांनी सुमारे 60,000 किलो गांजा दंडकारण्य क्षेत्रातून पकडलाय. यामुळे हे भयावह चित्र स्पष्ट झालंय. नक्षली प्रभाव असलेल्या भागात राज्यांची पोलीस दलं CRPF कोबरा बटालियन तैनात आहेत. मात्र राज्यांच्या सीमा गुंतागुंतीच्या असल्यानं अनेकदा नक्षली आणि ड्रग तस्करांच्या टोळ्या याचा गैरफायदा घेतात. विदर्भचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये काही फारसा गांजाची शेती होत नाही. परंतु बाजूला असलेलं छत्तीसगडच्या भागात आणि काही आंध्राच्या भागात किंवा आता तेलंगणाच्या भागात ते गांजाची शेती होते आणि तिथून ते गांजा प्रचार करतात. 80च्या दशकात आदिवासींचे तारणहार म्हणून उदयाला आलेले नक्षली सध्या अस्तित्वात नसून आता ते दरडखोर झाल्याची टीका त्यांच्यावर होते. नक्षलवाद्यांचे दहशतवादी तसंच LTTE सारख्या बाह्य शक्तींशी संबंध असल्याचं अनेकदा उघड झाले. तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगडचा दुर्गम भूभाग नक्षलींच्या गांजा शेतीसाठी सुरक्षित प्रदेश ठरल्यानं यंत्रणांच्या चिंतेत भर पडली. या दुर्गम भागांमध्ये अशा पद्धतीनं गांजाची किंवा मादक द्रव्याची शेती करून ते आपलं अर्थकारण मजबूत करत असतात. सुरक्षा यंत्रणांना आता हे आव्हान हाती घेत हे निखंदून काढणं गरजेचं झालं आहे. नागपूरहून मिलिंद नांडेसह आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे